बीड जिल्ह्यामध्ये असे अनोखे गाव आहे ज्या गावामध्ये एकही व्यसनी व्यक्ती नाहीये, जिथे ना दारू ना बीडी ना काहडी ना चहाची हॉटेल ना टपरी। पाहुयात नेमके कसे आहे ते गाव। ना दारूचं दुकान ना तंबाखूची टपरी। गावात कसली टपरी नाही, कसलं चहाचं दुकान नाहीये, कसलं दारूचं दुकान नाहीये, दारू विक्री वगैरे काही होत नाही। एकदम निर्व्यसनी गाव आहे आमचं। बीड मधल्या निर्व्यसनी गावाची सर्वत्र चर्चा। प्रत्येक खेडेगावात काही ठराविक अड्डे असतात। असे अड्डे म्हणजे देशी दारू पासून ते पान तंबाखू कधीही मिळण्याची काही हक्काची ठिकाणं। मात्र बीडच्या आष्टी तालुक्यातलं करंजी गाव याला अपवाद ठरलंय। ना गावात दारूचं दुकान आहे, ना तंबाखू सिगारेटसाठी कुठली टपरी। करंजी गावची लोकसंख्या 650 घरात आहे। गेल्या अनेक दशकांपासून गावात कुणालाही व्यसन नाहीये, कुणीही गुटखा खात नाही, पत्तेही खेळत नाहीत। गावकऱ्यांना व्यसन नसल्याने निरर्थक वादही होत नाहीत। गावची निर्व्यसनी परंपरा पुढे नेली जाते। त्या गावात ना सिगरेट ना बिडी ना दारू ना पत्ती ही चालू वर्षापासून 10 वर्ष नाही पहिल्या पिढीपासून चालतंय। दुकान भी टाकले होते पण त्यांची विक्री ना झाल्यामुळे त्यांनी बंद केले, कुणी घेतच नाही। गावची तरुण पिढी निर्व्यसनी असल्याने गावची वृद्ध मंडळी देखील समाधान व्यक्त करतात। या गावात मुलं एकदम सुंदर राहतात, एकजुटीने वागतात आणि ते आमच्या गावात दारू नाही, गुटखा नाही, काही सुद्धा नाही। गाव आहे गुणा गोविंदाने राहतोय। तरुण म्हटलं की व्यसन आलंच, तरुणाईवर यावरून सातत्यानं टीकाही केली जाते। मात्र निर्व्यसनी गाव म्हणून करंजीची ओळख असल्याचं गावचे तरुण सांगतात। गाव आहे आमचं, तुम्ही नॉर्मली कुठल्याही गावात गेले तर तुम्हाला तिथे चहा वगैरे गोवा मावा गुटखा दारू देशी वगैरे सगळं मिळेल। आमचं गाव एक तर तंटामुक्ती आहे, दुसरी गोष्ट गावात कसली टपरी नाही, कसलं चहाचं दुकान नाहीये, कसलं दारूचं दुकान नाहीये, दारू विक्री वगैरे काही होत नाही। एकदम निर्व्यसनी गाव आहे आमचं। आमची मित्र कंपनी सगळी निर्व्यसनी आहे, त्याच्यामध्ये ना एक टक्का सुद्धा मुलांना कुठलं व्यसन नाहीये। एकीकडे व्यसनाधीनता वाढत असल्याची ओरड होत असते, त्याचवेळी बीड मधल्या करंजी गावानं इतर गावांसमोर मोठा आदर्श निर्माण केलाय। विनोद जिरे, साम टीव्ही न्यूज, बीड।